नमस्कार मित्रांनो, माय सपोर्टे मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 15 धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 11 डिसेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टे मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. जालना जिल्ह्यातील धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने शनिवारी रात्रीच्या सुमारास टायर जाळून आंदोलन करण्यात आले. जामखेड फाटा येथे या आंदोलकांनी टायर पेटवले होते. आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेक प्रकरणी आक्रमक झालेल्या धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावर सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळात चर्चा होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासंदर्भात भेटलो, त्यावेळी या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्याबाबतचे आश्वासन दिले होते. ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. अयोध्येला पायी जाणाऱ्या आणि 47 दिवसांनी तेथे पोहोचणाऱ्या 300 भाविकांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीने करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आभारी आहे. हे त्यांच्या श्रद्धा, अस्मिता आणि भक्तीसाठी फलदायी ठरेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचे लोकार्पण अयोध्येत होणार आहे. भव्य लोकार्पण सोहळा होणार असला तरी या मंदिर बांधकामासाठी अजून 3 वर्ष लागणार असल्याची माहिती कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज यांनी दिलेली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. यळकोट जय मल्हार ST आरक्षण अंमलबजावणीसाठी पाटण तालुक्यातील धनगर समाज पारंपरिक धनगर वेशात भंडारा उधळत गजी नृत्य ढोल लेझिम खेळत पाटणमध्ये पिवळे वादळ दाखल झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणांचा गजर, भंडाऱ्याची उधळण आणि पिवळ्या टोप्या व मफलरधारी धनगर बंधू भगिनींचा पाटणमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. छगन भुजबळांनी केलेल्या टीकेवर जरांगे यांनी उत्तर दिले आहे. कामातून गेलेला माणूस असून लवकरच गोळ्या सुरू कराव्यात, शहाणा माणूस असता तर उत्तर दिलं असतं, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मनोज जरांगे पाटील लातूर जिल्ह्याच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या 2 दिवसात ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी बैठका घेणार आहेत. दुपारी औसा तालुक्यातील किल्लारी येथे सभा होणार आहे. ही सभा झाल्यानंतर जरांगे पाटील धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. 11 डिसेंबर रोजी पुन्हा लातूर जिल्ह्यात मुरुड येथे त्यांची महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाने बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र मुदत संपूनही शिक्षकांना जिल्हानिहाय रिक्त पदांची माहितीच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली नाही, त्यामुळे मुदतीत कार्यवाही न झाल्याने नवीन शासन निर्णय अपेक्षित असतानाही तो निघाला नाही. आता शिक्षकांना अर्जासाठी 15 डिसेंबरपर्यंत तोंडी मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंडीऐवजी देशी गाईचं दूध सुकामेवा देण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या 20 तारखेच्या आत हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करू, शाळांपर्यंत अंडी पोहोचू देणार नाही, असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडीने दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबरला 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढावी आणि भाव नियंत्रणात राहावेत या उद्देशाने केंद्र सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय राजधानीतील स्थानिक विक्रेते 70-80 रुपये किलोने कांदा विकत आहेत.